उद्या लास्ट डेट ना रे. कसले सर? आपण बाबुळट आहोत, आपण मूर्ख आहोत हे सिद्ध करण्याची घाई असते का रे तुला? लास्ट डेट कशाबद्दल बोलतोय मी? सर, लेखकांच्या कोर्स बद्दल. हे तुला माहिती आहे ना, तरीही तुम्हाला प्रश्न विचारला नाही. सर, तुम्ही कधी काय विचाराल त्यामुळे मी माझी अगदी. थांब थांब, मी बोलू का? तू आता या संदर्भात निबंध लिहिणार आहेस का? कुठला सर? सर सर काल सर काय नाही, मनातल्या मनात 1 ते 100 असे आकडे मोजतोय, मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय मी. सर, माझाही अनुभव असाच आहे की मनातल्या मनात जर आपण 100 वेळा आकडे मोजले ना, तर मनावर नक्कीच ताबा मिळवता येतो. ओके ओके. हे बघ, आता मी जे प्रश्न विचारीन ना, त्याची फक्त उत्तरं द्यायचीस तू. ओके? यस सर. तर श्रद्धा, श्रद्धा म्हणजे श्रद्धाचं पत्र वगैरे आलं का? म्हणजे तिने काय होकार कळवला की नाही, काय कळवलं की नाही, म्हणजे ती या कोर्सला जॉईन होणार आहे की नाही? सर, श्रद्धा मॅडमने अजून तरी असं काही कळवलेलं नाही आहे. का? मला काय माहीत सर. ओ येस, तुला काय माहीत. येस, हां, यादव, यादव. हां, ते यादव सरांचं काय झालं? मला काय माहीत नाही सर. अरे, तू त्यांना फोन नंबर विचारणार होतास ना? सर, मी त्यांना फोन करणार होतो पण त्यांच्या घरी फोन नाही आहे. अरे, त्यांचा नाही. मग कुणाचा सर? अरे, श्रद्धाच्या फोन बद्दल बोलतो मी. मी तिला फोन करणार होतो पण नाही केला. का? का? कारण त्या स्वतः चालल्या. अरे, स्वतः इथे येतील मूर्खासारखा काय. अरे तुम्ही, आय मीन तू केव्हा आलीस? आताच. सर, काही चहा कॉफी घेणार? हां, चहा कॉफी वगैरे काही नाही. नको. नाही नको. ए, तू घे ना, तू घे, जा. बस ना, बस. हो. उद्या लास्ट डेट, तू आली नाहीस, जरा चिंताच वाटायला लागली होती. एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम नाही, असं एकही दिवस जात नाही आमच्याकडे. 6 बहिणी आहोत, कोणा ना कोणाचा तरी प्रॉब्लेम चालूच असतो. एक जण सुरुवात करते, थोड्या वेळाने सगळ्यांचाच होऊन जातो तो प्रॉब्लेम. नाही, या शिबिरात असाइनमेंट म्हणून तुमचा एखादा प्रॉब्लेम घेऊया का? डिस्कस करूया आपण वेगवेगळ्या अँगलनी, विचार मंथनातून एखादं, म्हणजे एखादी लघु किंवा छान कथा निर्माण होईल. नाही, खरं म्हणजे तू आलीस हेच खूप झालं. म्हणजे तुझ्याशी कसं कॉन्टॅक्ट करायचा याचाच विचार करत होतो इतक्यात. मी आले. हा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी फिल्डिंग लावली, आपला माणूस तिथे पोहोचला आहे. हो, पण माणूस विश्वासातला आहे ना? हो, माणूस त्यांच्या विश्वासातला आहे, पण मी त्याला विकत घेतलाय. कोणालाही संशय येणार नाही. त्याला काय करायचं ते नीट सांगितलं ना? हो, सगळा प्लॅन सेट आहे. योग्य वेळ आली की बार उडून देतो. ठीक आहे, योग्य वेळ येताच बार उडवून द्या. पण तो बार असा उडाला पाहिजे की हॉटेल सकट अख्खी खेडकर फॅमिली उद्ध्वस्त व्हायला हवी आहे, आणि त्याचा आवाज मला इथे ऐकायला यायला हवा आहे. सगळं काय व्यवस्थित होईल, तुम्ही काही काळजी करू नका. नुसतं व्यवस्थित होऊन चालणार नाही, आपल्यावर संशय येईल असा कोणताही पुरावा मागे सोडू नका. कळलं? निघा. पीटर, नुसता संशय असून काही फायदा नाही. पुरावा हवा, पुरावा. आणि पुराव्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. आणि सर, आपण काही केलंच नाही तर ती गँग आणखीन सोकावेल. सर, हल्ली कॉलेजमध्ये ड्रग्सचं प्रमाण एवढं वाढलंय
की त्यांच्याकडे लक्ष द्यायला नाही त्यांच्या पालकांना वेळ नाही कॉलेजच्या शिक्षकांना. काय करणार, कारण पालक हे घरापुरतं बघतात आणि शिक्षक कॉलेज पुरतं, आणि ह्या मुलांचा बराचसा वेळ या दोन्ही ठिकाणांच्या मध्ये जातो. म्हणजे कॉलेजच्या आवारात, गार्डन मध्ये, कट्ट्यावर, तिथे त्यांच्यावर वचक ठेवायला कोणीच नसतं. पण सर, चॉकलेट आणि च्युईंगम मिळावेत तसे हे इतके भयंकर पदार्थांना मिळतात कुठून? दारूपेक्षा सुद्धा एवढे डेंजरस ड्रग्स यांना सप्लाय कोण करत असेल? करेक्ट, चॉकलेट आणि च्युईंगम अगदी बरोबर बोललीस तू. स्पेशल चॉकलेट आणि स्पेशल च्युईंगम मधलं त्यांना हे अंमली पदार्थ दिले जातात. अगदी सुरुवातीला गंमत म्हणून फुकट आणि मग स्वस्तात, आणि ही मुलं अगदी व्यसनाच्या आहारी गेली की अशा किमतीला ही मुलं किंमत देऊ शकणार नाही. तोपर्यंत ती मुलं कम्प्लीट त्याच्या आहारी गेलेली असतात, टोटल ॲडिक्ट झालेली असतात. काय वाटतील ते करतात, वेळ प्रसंगी पुस्तकं विकतात, त्याचे पैसे वापरतात, आणि तेही नाही झालं तर चोऱ्या देखील करतात. सर, या पेपर कटिंग्सवर ना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ठराविक 2 ते 3 कॉलेजच्याच कॅम्पस भोवती ह्या रॅकेटचं कॉन्सन्ट्रेशन. सर, आपण याकरता काहीच नाही करू शकत. नो, आपण काहीही करू शकत नाही, कारण हे सगळं एवढं गुपचूप आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर चालले की काय विचारू नकोस. जे ड्रग्ज घेत नाहीत त्यांना याची काहीही पडलेली नाहीये, किंवा ते घाबरून गप्प बसतात. जे ड्रग्ज घेतात त्यांना ह्याच्याशिवाय हवत नाही, आणि मधल्यामध्ये जे ड्रग्ज विकतात ते आपला फायदा करून घेतात बस. म्हणजे तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असा प्रकार आहे. तर कांट हेल्प इट, जोपर्यंत आपल्याला कोणी लेखी कंप्लेंट करत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. सर, आपण जर या कॉलेजच्या कॅम्पस भोवती लक्ष ठेवलं तर? गुड आयडिया, पण हे कधी करता येईल? जेव्हा आपण त्यांच्यातच एक बनून वावरलो तर. सर, पीटरला पाठवलं तर जाशील? पीटर जाईन की, पण जाऊन काय करायचं? काय काय नाही, फक्त ती स्पेशल चॉकलेट्स आणि च्युईंगम स्वीकारायची बस. गुड आयडिया. काय, त्यामुळे ड्रग्ज घेणारी मुलं न घेणारी मुलं कळतील, कोण काय बोलतंय हे कळेल, काहीतरी क्लू तरी मिळेल ना. आणि जी लोक ही स्पेशल चॉकलेट विकतात ती लोक याला हटकतील सुद्धा, राईट? पण मॅडम, मला जो कोणी हटकेल ना त्याला मी अटक करीन. एक मिनिट पीटर, असा मूर्खामडा करू नकोस. हे बघ, कोणा एका सोमागोण्याचं काम नाहीये, ह्याच्या मागे फार मोठं रॅकेट आहे, फार मोठी गँग आहे. आपल्या त्या गँगला पुराव्यानिशी पकडा द्या. ओके, यु आर राईट सर. गोंधळ करून आपल्याला अजिबात चालणार नाहीये, कारण फक्त एक फांदी तुटता कामा नाही, हा विषवृक्ष मुळापासून उखडून काढायचा आपल्याला. करेक्ट. नीता, मला जरा तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. बोल ना. मला एक सांग, आईनी आपली जमीन परत ज्योतीच्या नावावर केली आहे ना? झालं. सकाळी सकाळी जरा चांगल्या माणसाबद्दल बोललं ना तर दिवस चांगला जातो. जमीन कोणाकोणाच्या नावावर आहे? माझ्या आणि ताईच्या नावावर. आणि कुणाच्याही नावावर का असे ना, आम्हाला दोघींनाही त्यात इंटरेस्ट नाही आहे, आणि ज्योतीचा संबंध आल्यापासून तर नाहीच नाही. आम्ही ती जमीन आईच्या नावावर केली. का तू आज सकाळीच हा प्रश्न का विचारलास? काही केस आले का जमिनीची? नाही नाही. बरं, ते जाऊन देत. आपल्या हॉटेलची जमीन ताईच्या नावावर आहे, राईट? त्याचं काय झालं? आज तुम्ही काय घरीच पोलीस चौकी उघडलेत का? बाहेर काही गुन्हा घडलेला दिसत नाहीये म्हणून जुन्या गोष्टींचा पंचनामा चाललाय? नाही, कारण असं आहे की मला ज्योतीचे वडील आणि त्यांचे उद्योगधंदे ह्याच्यावर दाट संशय आहे, आणि दुर्दैवानी आपल्या व्यवहारासह त्यांचा दुरून होईनाका संबंध येतोच. हे बाई, आपण जमीन, ताबा, हक्क, प्रॉपर्टी या सगळ्या विषयावर कुठल्याही बहिणीने बोलायचं नाही असं ठरवलंय ना, मग प्लीज आता पुन्हा हा विषय नको. ओके. काय रे गण्या, आज एकदम अभंग वगैरे काय चाललंय काय? आपल्या सध्या इथे बसायचा ना, त्यांनीच मला शिकवलं. त्यांचं मराठी किती चांगलं आहे नाही? छान छान छोट्या छोट्या गोष्टी मला सांगायच्या, हल्ले दिसत नाही. अरे दीना जरा बाहेर गावी गेली. कशाला? कशाला? मराठी भाषा शिकायला. काय ताई, माझी फिरकी घेताय काय? त्यांचं मराठी किती सॉलिड आहे. सॉलिड? बरं ते जोड, तुम्हाला एक छान सॉलिड कॉफी करून देशील. आत्ता आणतो. सॉलिड?
थँक्यू ताई. मग असं मी तुम्हाला विचारलं, आईसाहेब आल्या नाहीत, त्याचं काय सांगितलं नाही? अरे तीना घरीच बसली आहे. ताई खरंच सांगू, आईसाहेब इथे नाहीत ना, काय करमतच नाही बघा. अरे ते बरोबर आहे, पण आता तुझ्या आईसाहेबांना, तुझ्या श्रद्धा ताईसाहेबांचा फोन येणार आहे. ती तिकडे कोर्स करते, त्याचं काय झालं, ती तिकडे काय खाणार आहे, काय पिणार आहे, कुठे राहणार आहे, याची सगळ्याची चौकशी नको का करायला? ताई आपली बेट श्रद्धा ताईचा काय फोन येणार नाही, मी तसं लिहूनच देतो तुम्हाला. गण्या तू कोणाबद्दल काय बोलतोयस तुला कळतंय? हो ताई कल्पना आहे मला. आपल्या श्रद्धा ताई आहेत ना, सॉलिड मूड आहेत बघा. ह्या खुर्चीत बसायच्या ना तेव्हा बऱ्याचशा गोष्टी विसरायच्या त्या. हा कधी कधी मात्र तेव्हा खूप. तेव्हा तेव्हा काय? थांब आता श्रद्धा येऊ दे, तुझं नावच सांगते मी तिला. नाही तसं तर चांगलं आहे ना, त्यांचं मराठी खूप सॉलिड आहे. सॉलिड आहे हा, सॉलिड आहे मराठी, सॉलिड आहे. आई श्रद्धा लवकर आठवण झाली. चिडू नको तर काय करू, उशिरा का होईना तू फोन केलायस म्हणून तुझं कौतुक करू. आई फोनवर आपण दोघींनी बोलायचं ठरवलं होतं आणि तू एकटीच बोलतीयस, मला जरा बोलू देणारेस का? माझं जरा ऐक तरी. ऐकतेच आहे, तुझा फोन येणार, तुझ्याशी बोलायला मिळणार म्हणून मी हॉटेलवर सुद्धा गेले नाही. सकाळपासून फोन जवळ बसू नये तुझ्या काळजीनं. सॉरी आई, मला काही वेळेला कळत नाही ग कसं बोलायचं. समोरच्याला दुखावते आणि मग नंतर लक्षात येतं. मला माफ केलंस ना आई. आई चुकलं माझं. असं म्हटलं की संपलं. आई गप्प, तुम्ही मुली एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी विसरता कशा? मी सुखरूप पोचले, काळजी करू नकोस असा साधा फोनही करावासा वाटत नाही तुम्हाला? अगं आई त्याचं काय झालं की सरांशी गप्पा मारण्याच्या नादात विसरले. हो करेक्ट. लाज नाही वाटत असं बोलायला? तुम्हा लेखक मंडळींना विसराळूपणाचं वरदान दिले परमेश्वरांनी असं वाटतं की काय तुम्हाला? का आईशी काय बोलायचं, तिला काय कळतंय? तिचं बोलणं या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं. सोडायचं नाही, अजिबात सोडायचं नाही. 100% चूक आहे. मी राजगुरू, राजगुरू बोलतोय. यावेळेला श्रद्धाची एकटीची चूक नाही आहे, तिच्या बरोबर मीही अपराधी आहे. राजगुरू माफ करा, मी श्रद्धा समजून बोलत होते. तुम्हाला बोलण्याचा माझा हेतू नव्हता. अहो या मुली मोठ्या झाल्या की आईला विसरतात. नाही हल्लीच्या जनरेशन तर हीच कंप्लेंट आहे. हो स्वतःमध्येच मशगूल असतात, आजूबाजूचा विचारच करत नाही. नाही पण श्रद्धा तशी नाही आहे, म्हणजे तेवढी बेजबाबदार नाही आहे. थोडीशी वाहवत जाते, म्हणजे सेंटिमेंटल आहे त्यामुळे. हो बरं, श्रद्धाला जरा फोन देता. हा बोलाई. हे बघ, मला जे बोलायचं होतं ते न बोलता मी आता फोन ठेवते. एवढ्या मोठ्या माणसानं वकिली केली आहे, त्याचा मान म्हणून मी गप्प राहते. आणि आता तू पुन्हा केव्हा फोन करतेस याची वाट बघते. हा 10 रुपये. हा 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 आले. बर रामू येताना कॉफी पण. हाय बंधू. हाय या, वेलकम वेलकम. हे काय एवढी फॉर्मॅलिटी कशासाठी? इतका परका कधीपासून झालोय मी. तसं नाही, तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये जवळजवळ 1.5-2 महिन्यांनंतर येताय. आणि कसं बोलणार. ओके ओके. गण्या, ए गण्या. गण्या म्हणजे ना खरंच. सलाम अलेकुम. अलेकुम सलाम. बरोबर बोललं, अगदी परफेक्ट. मेरे भाई मेरे को उर्दू सीखने की. पूछो क्यों? क्यों? वो अपनी श्रद्धा ताई है ना, उन्होंने मेरे को मराठी सिखाया, आप मेरे को हिंदी और उर्दू सिखाई. चलो सिखाएंगे. गण्या आता तुझी बडबड जरा बंद करणार आहेस. बघितलं सगळ्या ताया चांगले आहेत पण ह्या अशा बंधू ते फटकळेत. आपण सॉलिड आहेत. सॉलिड आता साहेबांसाठी आपली स्पेशल डिश आणि कोल्ड ड्रिंक आणणार का? हो आता आणतो. लवकर आणा. गण्या म्हणजे ना. बोला. शगुफ्ता इथे येऊन गेली होती ना. तुमच्या त्या डिश बद्दल खूप तारीफ करत होती. अच्छा. खास तिच्या आग्रहावरून आलोय.
दिल खोल के खाने वाला हूँ. बिल्कुल. अर्थात पसंद आली तर तुम्हाला नक्की पसंद पड़े. हो तुम्ही बसा, मी पाठवते. ठीक है, बाकी काय? बाकी व्यवस्थित चालले. हो छान, बसा. या रामू, लवकर ती स्पेशल डिश घेऊन ये रे. हो आता आणतो. अरे वाह, खुशबू तो बहुत बढ़िया है. खरच मस्त है, क्लास. थैंक यू. वेटर, और एक लाना. रामू, आणखी एक घेऊन ये माझ्या तर्फे. हाँ, क्या बात है. हाँ, क्या बात है. हाँ, हेलो मैडम. हाँ बोल पीटर, मधु बोलती है. हाँ येस मैडम, मी व्यवस्थित गर्ल टाकून बसलोय. कोणाला संशय नाही ना? अजिबात नाही, बहुतेक मासा गळाला लागेल. गुड, बरं, अजिबात घाई करू नकोस, कळलं? आणि काही लागलं तर मला इकडे फोन कर. ओके ओके, या बाय. कॉलेजच्या मुलांमध्ये हे अंमली पदार्थांचं विष पसरवणारी विषवल्ली समूळ नष्ट करायला पाहिजे. आणि काय सुरू झालं नवीन? हॅलो हॅलो शगुफ्ता, का हो तुम? हा मैं उमेर बात कर रहा हूं. नहीं नहीं, मेरे पेट में बहुत दर्द हो रहा है, सह नहीं पा रहा हूं मैं. हाँ आशील तिकडे निघून ये लवकर. अगं नाही काय नाही, त्या खेडकरांच्या हॉटेलमध्ये गेलो होतो, तिथे वंदनाने काहीतरी स्पेशल डिश खायला दिली होती. हो ते खाल्ल्यापासूनच हे सुरू झालंय. प्लीज तू लवकर निघून ये ना. हो ओके ओके. कोणी आहे का घरात? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही? आमच्याकडे काम आहे. आता तुमच्याकडे काम आहे म्हणून तुमच्या घरात उभा आहे ना मी? नाही, पण हे घरात नाही आहेत म्हणून. त्या हॉटेलवाल्या सुलोचना बाई सध्या इथेच राहतात ना? हो त्या इथेच राहतात, पण तुम्ही घरात पुरुष माणूस असताना आलात तर बरं होईल. नसे ना का, माझं त्यांच्याकडे काम नाही आहे, तर माझं हॉटेलवाल्या सुलोचना बाईंकडेच काम आहे. काय काम आहे सांगा. नाही, तुम्ही त्यांना बोलवलं तर फार बरं होईल. नमस्कार. नमस्कार. काय काम आहे आपलं? सुलोचनाबाई, तुमच्या हॉटेलमध्ये काय घडलं याची कल्पना आहे का तुम्हाला? आता परत काय झालं? पुन्हा हॉटेल फोडलं बिडलं की काय? नाही. थांब मालती, काय झालं सांगा. सुलोचनाबाई, तुमच्या हॉटेलमधले पदार्थ खाल्ल्यामुळे बऱ्याच लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलंय. काय? हो अहो, ते पदार्थ खाल्ल्याबरोबर त्यांच्या पोटात प्रचंड दुखायला लागलं, त्यांना उलट्या व्हायला लागल्या. हे असंच होत राहिलं तर ह्यापैकी एखादा दगावण्याची सुद्धा शक्यता आहे. याला फूड पॉइझनिंग म्हणतात. हे सगळंच प्रकरण तसं पाहिलं तर गंभीर आणि धक्कादायक आहे. अहो पण आमच्याच हॉटेलातले खाद्यपदार्थ खाऊन हे असं झाले, याला काही पुरावा आहेत ना? पुरावे आहेत. आमच्याकडे बऱ्याच लोकांचं स्टेटमेंट आहे. तुम्हाला माझ्याबरोबर हॉटेलमध्ये यावं लागेल, पंचनामा करायचा आहे. तुमच्या हॉटेलमधले ते पदार्थ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवायचे आहेत. तेव्हा माझ्याबरोबर तुम्ही ताबडतोब हॉटेलमध्ये चला. ठीक आहे मालती, वंदू पण तिकडे एकटीच आहे, मी निघते यांच्याबरोबर. निघा तुम्ही, हे आले की मी लगेच पाठवते त्यांना.